पुण्यातील अक्रोडी येथील खंडोबा मंदिर जवळील निर्मला आणि रवींद्र शेंबेकर यांची 4 एकर जागा मंत्रा प्रॉपर्टीच्या गुप्ता अँड कंपनीनं हडप करण्याचा दावा खाला आहे। याबाबत बीआर न्यूज चॅनलने आवाज उठवताच सगळ्यांचेच धाबे दणाणले आहेत। गुप्ता प्रॉपर्टीचा विशाल गुप्ता, रोहित गुप्ता आणि सतीश गुप्ता यांनी वृद्ध शेंबेकर दाम्पत्यांना बेमालूमपणे गंडवलं आहे। 52 कोटी रुपयांमध्ये या जागेचा सौदा ठरलेला होता, त्यातील 20 कोटी रुपये देण्यात आले। त्यानंतर जागेची खरेदी करण्यासाठी रवींद्र शेंबेकर यांना गुप्ता यांनी 4 चेक दिले। त्यानंतर त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या। सह्या झाल्यानंतर लगेच ते 4 चेक चुकीचे असल्याचं सांगत परत घेतले। त्या बदल्यात दुसरे 4 चेक देण्यात आले। रवींद्र शेंबेकरांची कशा पद्धतीने फसवणूक करण्यात आली याची संपूर्ण माहिती निर्मला शेंबेकर यांनी दिली आहे। आम्ही ते सगळी जागा वापरत नाही। ठीक आहे बाबा, काही हरकत नाही, तू चालू कर, भाडे बिडे नको, पण तुझं चालू झालं की मात्र आमची जागा सोड। आम्हाला एकटं गाठलं आणि त्यांना सांगितलं की आमची काय पुढल्या झोन चेंज आहे, इकडली परवानगी तिकडली, त्या सगळ्या वेळ लागतो, तर तुम्ही आम्हाला थोड्याशा सह्या करून दिल्या तर आमची कामं पुढे सरकतील। त्यांनी वाचलं सुद्धा नाही, त्यांना वाचू सुद्धा नाही दिलं, हे कागद घ्या असे म्हणून धडाधडा सह्या घेतल्या आणि 4 चेक आणले खिशातनं। ते 4 चेक त्यांना दाखवले, हे तुम्हाला मी देतो, ती पूर्ण रक्कम नव्हती पण ठीक आहे, पण काहीतरी देतायत ना, तर ते हे तुम्हाला मी आत्ता 4 देतो, ते तुम्ही टाका आणि ह्याच्यावर सह्या करा। त्यांनी तिथल्या तिथे यांच्या सह्या घेतल्या, यांनी चेक बघितले, ठीक आहे बा त्याची सही आहे का, ते लेखीच्यात सह्या सगळ्या घेतल्यानंतर तो माणूस म्हणतो म्हणजे ती प्लॅन करून आला, अरे तुम्हाला चुकून दुसरे चेक दिले, मी नव्हते, हे एकटे होते, पण हे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत हे शब्द त्यांनी म्हटलेले आहेत, त्याच्यात काही बदल नाही। त्यांनी सांगितलं अरे तुम्हाला चुकून दुसरे चेक दिले, दुसऱ्या खिशातनं दुसरे 4 चेक काढले, यांनी त्यांना काही शंका नाही। पहिले दुसऱ्या दिवशी त्यांनी चेक टाकला आहे, तो एक चेक टाकल्याबरोबर तो बाउन्स झाला, कारण तो बाउन्स होणार होता त्यांना माहित होतं। तर यांनी फोन केला, अहो आम्ही तुम्हाला RTGS करून, त्यांनी त्या चेकचे पैसे भरले RTGS करून, आणि दॅट इज द लास्ट पेमेंट, त्यानंतर एक पैसे दिले नाही, आणि तुम्हाला दुसरे चेक बदलून देतो म्हणून उरलेले 3 चेक पण परत नेले, आणि त्या दिवसापासून आम्हाला त्यांनी सगळे जुने चेक आम्हाला दिले। परत दिलेल्या 4 चेक पैकी 1 चेक बँकेत टाकल्यानंतर तो बाउन्स झाला, याची विचारणा केल्यानंतर गुप्तांकडून उडवा उडवीची उत्तर देण्यात आली। नंतरचे 3 चेक परत घेतले। शेंबेकरांना संपूर्ण रक्कम न देता त्यांची फसवणूक करून जागा नावावर करून घेण्यात आली, तसंच त्या जागेचा कब्जा देखील दमदाटी करून घेतलाय। विशाल गुप्ता, रोहित गुप्ता, सतीश गुप्ता या तिघांच्या नावे शेंबेकरांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। फसवणूक करून जागेवर कब्जा करण्याचा गुप्ता अँड कंपनीचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे। पुण्यासारख्या पुण्यनगरीत येऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, परंतु अशा घटना घडत असतील तर सर्वसामान्य नागरिक पुण्यात यायला खजवणार नाही। पुण्यनगरीचं नाव बदनाम होऊ नये यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनानं गुप्ता सारख्या लोकांवर वेळीच आळा घालण्याची मागणी पुणेकरांमधून होत आहे। गुप्ता अँड कंपनीच्या या गोरखधंद्याचा पर्दाफाश पहा फक्त BR न्यूज चॅनलवर।